नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि नागपूर जिल्ह्यासह नागपूर विभागाचे जे एकूण सहा जिल्हे आहे त्यामध्ये एक एकशे चोवीस मतदार आ, मतदान केंद्रांवर अशा पद्धतीने मतदान सुरू आहे सध्या तुम्ही मोहता सायन्स कॉलेजचा जो मतदान केंद्र आहे तिथलं दृश्य पाहता आणि सकाळपासूनच शिक्षक जे आहेत ते मोठ्या संख्येने मतदान करायला या ठिकाणी पोहोचायला लागलेले आहे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण एकूण चाळीस हजार तीनशे त्र्याण्णव पात्र शिक्षक मतदार आहेत त्यामुळे सकाळपासूनच ज्या पद्धतीने उत्साहाने मतदान होत आहे असं वाटतं आहे की मतदान जो आहे तो चांगला होईल म मतदानाची टक्केवारी जी आहे ती जास्त राहणार आहे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीमध्ये एकूण बावीस उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत प्रमुख लढत जी आहे ती विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार नागोगाणार तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जे सुधाकर अडबाले आहे यांच्यामध्ये आहे तसेच शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांनीही या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण केली असून त्यांच्यामुळे एक त्रिकोणी लढत या मतदार मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे शिक्षकांचा मतदारांचा कौल कोणाला मिळते हे दोन तारखेला स्पष्ट होणार असलं तरी आज सकाळपासूनच उत्साहाने मतदानाला सुरुवात झालेली आहे प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर अशा पद्धतीने पोलिसांचा एक चोख बंद आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे प्रशासनाची तयारी पूर्ण आहे आणि मतदान जो आहे तो सुरळीतरित्या आता प्रत्येक मतदान केंद्रावर सुरू झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे व्यंकटेश नायडू सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट